स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 7 ऑगस्ट 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे या तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहो। सर्वात प्रथम आपण 6 ऑगस्ट 2021 यावरच्या जे काही काल आपण न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आज आपण क्वेश्चन डिस्कस करूया। मग नंतर 7 ऑगस्ट 2021 यावरच्या न्यूज पाहूया। बघा, काल मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हा क्वेश्चन विचारलेला होता। कोणता? इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर येथे आपलं राईट आन्सर आहे, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? छत्तीसगडला। छत्तीसगडला इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे, ठीक आहे। आता बघा, इथे विषय निघालेला आहे छत्तीसगडचं, तर आपण छत्तीसगडमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे, कोणकोणते राष्ट्रीय धरणे आहे, तिथे कोणता उत्सव साजरा केला जातो, तिथे कोणता नृत्य साजरा केला जातो, हे सर्व आपण आज पाहणार आहोत। बघा, हा आपला छत्तीसगड राज्य आहे, ज्याची राजधानी काय आहे? रायपूर आहे। छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर। मुख्यमंत्री भूपेश बघेल, राज्यपाल अनुसुया उइके राज्यपाल आहे। क्षेत्रफळ बघा इथे किती आहे, 52,198 चौरस किमी छत्तीसगड राज्याचे क्षेत्रफळ आहे। नंतर बघा इथे राजकीय सीमा कोणकोणती आहे, शेजारी 7 राज्य आहे। शेजारी किती राज्य आहे? 7 राज्य आहे। याला आपण मॅपद्वारे समजूया। बघा, हा इथे आपला छत्तीसगड राज्य आहे। आता छत्तीसगड राज्य आपली बॉर्डर कोणकोणत्या राज्यासोबत शेअर करतो? बघा, मध्य प्रदेश सोबत, उत्तर प्रदेश सोबत, इथे बघा झारखंड सोबत, उडिसा सोबत, आंध्र प्रदेश सोबत, तेलंगणा सोबत, महाराष्ट्र सोबत। बघा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, उडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, इतक्या राज्यांसोबत आपली बॉर्डर शेअर करतो छत्तीसगड राज्य। म्हणजे टोटल किती राज्य आहे? 7 राज्य, ठीक आहे। नंतर बघा इथे नृत्य, रावतनाचा पांडवानी कर्मा, रावतनाचा पांडवानी कर्मा इथे नृत्य आहे। आणि उत्सव बघा कोणकोणते साजरे केले जातात, भोरामदेव उत्सव, चमरपन मेला, गोंचा उत्सव, बस्टर दशेरा। भोरामदेव उत्सव, चमरपन मेला, गोंचा उत्सव, बस्टर दशेरा। नेक्स्ट बघा, छत्तीसगड राज्याला कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बघा, गुरुघाशी, इंद्रावती, कंगेर व्हॅली, सीता नदी। गुरुघाशी, इंद्रावती, कंगेर व्हॅली, सीता नदी। बघा, याला आठवण करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे, गुरु इंद्र की कंगेर व्हॅली सीता नदी। गुरु इंद्र की कंगेर व्हॅली सीता नदी कहाँ है? छत्तीसगड में है। गुरु इंद्र की कंगेर व्हॅली सीता नदी कहाँ है? छत्तीसगड में है, ठीक आहे। नेक्स्ट बघा इथे धरणे कोणकोणते आहे, हसदेव बांगो, खुंटा घाट, सोंदूर, मुरुमसिली। हसदेव बांगो, खुंटा घाट, सोंदूर, मुरुमसिली हे इथे धरणे आहे। आणि औष्णिक विद्युत प्रकल्प बघा इथे कोणकोणते आहे, सीपद, कोबरा, भिलाई, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी। औष्णिक विद्युत प्रकल्प बघा इथे कोणकोणते आहे, सीपद औष्णिक विद्युत प्रकल्प, कोबरा औष्णिक विद्युत प्रकल्प, भिलाई औष्णिक विद्युत प्रकल्प, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी औष्णिक विद्युत प्रकल्प। नेक्स्ट बघा, स्टेडियम बघा इथे कोणकोणते आहे, शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम, राजनंदनगाव आंतरराष्ट्रीय स्टेडियम। बघा, शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम, राजनंदनगाव आंतरराष्ट्रीय स्टेडियम। विमानतळ बघा इथे कोणकोणते आहे, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बिलासपूर विमानतळ, हे सर्व कुठे आहे? छत्तीसगड राज्याला। नेक्स्ट बघा, आजची पहिली न्यूज, 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभूत करून ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले, तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कुठे आहे? काय म्हटलेलं आहे, 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे, तर आंतरराष्ट्रीय हॉकी संघाची मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर इथे आपला राईट आन्सर आहे, लुसाने स्विझरलँडला। लुसाने स्विझरलँडला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय आहे। आता बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कुठे आहे? लुसाने स्विझरलँडला, ज्याची स्थापना कधी झालेली होती? 7 जानेवारी 1924 या साली। कधी झालेली होती? 7 जानेवारी 1924 या साली। आणि याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा। कोण आहे? डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा। डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा हे काय करतात? आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष आहे, याचे मुख्यालय लुसाने स्विझरलँडला आहे। आणि याची स्थापना कधी झालेली होती? 7 जानेवारी 1924 या साली। बघा इथे मी ऑप्शन घेतलेला आहे, इथे काय ऑप्शन घेतलेला आहे, दुबई UAE। दुबई UAE ला ICC चे म्हणजेच इंटरनॅशनल
काउन्सिल, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे मुख्यालय कुठे आहे, दुबई UAE ला. आणि याची स्थापना कधी झालेली होती, 15 जून 1909 या साली ICC ची स्थापना झालेली होती, ज्याचे मुख्यालय दुबई UAE ला आहे. आणि याचे जे प्रेसिडेंट आहे म्हणजे अध्यक्ष कोण आहे, ग्रेग बार्कले. कोण आहे, ग्रेग बार्कले हे याचे अध्यक्ष आहे. जे कोणत्या देशाला बिलॉंग करतात, न्यूझीलंडला. जे कोणत्या देशाला बिलॉंग करतात, न्यूझीलंडला. ठीक आहे, आता बघा याचे एक CEO सुद्धा आहे. CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. आधी याचे जे CEO होते ते कोण होते, मनू सहाय हे भारताचे होते, जे याचे CEO होते. पण याचे आता CEO चेंज झालेले आहे, म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन झालेले आहे, ज्यांचे नाव काय आहे, जेफ अलाडिक्स. काय आहे, जेफ अलाडिक्स. जेफ अलाडिक्स हे काय झालेले आहे, हे CEO झालेले आहे ICC चे. आता हे कोणत्या देशाला बिलॉंग करतात, हे ऑस्ट्रेलियाला बिलॉंग करतात. हे कोणत्या देशाला बिलॉंग करतात, ऑस्ट्रेलियाला. ठीक आहे, नेक्स्ट बघायचे ज्युरिक स्वित्झर्लंड. काय घेतलेलं आहे मी, ज्युरिक स्वित्झर्लंड. ज्युरिक स्वित्झर्लंडला काय आहे, ज्युरिक स्वित्झर्लंडला फिफाचे मुख्यालय आहे. ज्युरिक स्वित्झर्लंडला कशाचे मुख्यालय आहे, फिफाचे. ठीक आहे, इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन फेडरेशन, इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन फेडरेशनचे मुख्यालय कुठे आहे, ज्युरिक स्वित्झर्लंडला. आता याची स्थापना कधी झालेली होती, याची स्थापना 21 मे 1904 या साली. 21 मे 1904 या साली कशाची स्थापना झालेली होती, फिफाची. 21 मे 1904 या साली फिफाची स्थापना झालेली होती. ज्याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे, गॅनी इन्फेंटिनो. ज्याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे, गॅनी इन्फेंटिनो. नंतर बघा मी इथे ऑप्शन घेतलेला आहे क्वालालंपूर मलेशिया. काय ऑप्शन घेतलेला आहे, क्वालालंपूर मलेशिया. क्वालालंपूर मलेशियाला वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनचे मुख्यालय आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनचे मुख्यालय कुठे आहे, क्वालालंपूर मलेशियाला. ज्याची स्थापना कधी झालेली आहे, 5 जुलै 1934 या साली. कधी झालेली आहे, 5 जुलै 1934 या साली वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनची स्थापना झालेली आहे, ज्याचे मुख्यालय क्वालालंपूरला आहे. आणि याला पाहण्यासाठी कोण आहे, पॉल हेरिक लालसेन हे याचे अध्यक्ष आहे. कशाचे, वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनचे, ज्याचे मुख्यालय क्वालालंपूर मलेशियाला आहे. आणि त्याची स्थापना 5 जुलै 1934 या साली झाली. बघा या व्हिडिओला तुम्ही जेव्हाही फर्स्ट टाइम पाहत असाल तर याला हेडफोन लावून, कानाला हेडफोन लावून याला ऐका पूर्णपणे. कारण जोपर्यंत तुम्ही कानाला हेडफोन लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी जेही गोष्टी सांगत आहोत त्या क्लिअर होणार नाही. म्हणून कानाला हेडफोन लावून या सर्व न्यूज व्यवस्थितपणे ऐका. नेक्स्ट बघा, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर येथे आपलं राईट आन्सर आहे एस एन घोरमाडेची निवड करण्यात आलेली आहे, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून. आता भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे, म्हणजेच इंडियन नेव्हीचे चीफ कोण आहे, करमबीर सिंग हे इंडियन नेव्हीचे चीफ आहे, म्हणजेच भारतीय नौदलाचे प्रमुख आहे. ठीक आहे, नंतर बघा मी इथे ऑप्शन घेतलेला आहे राकेश कुमार सिंग भदौरिया हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख कोण आहे, राकेश कुमार सिंग भदौरिया. म्हणजेच वायू म्हणजेच इंडियन एअरफोर्सचे चीफ कोण आहे, राकेश कुमार सिंग भदौरिया. आणि याचे उपप्रमुख कोण आहे, म्हणजेच भारतीय वायू सेनेचे उपप्रमुख कोण आहे, विवेक राम चौधरी. आता इंडियन नेव्हीचे प्रमुख म्हणजेच चीफ कोण आहे, इंडियन नेव्हीचे चीफ कोण आहे, मनोज मुकुंद नरवाने. आणि याच्यासाठी उपप्रमुख आहे, इंडियन आर्मीसाठी सुद्धा उपप्रमुख आहे, तर ते कोण आहे, चंडी प्रसाद मोंटी हे कोण आहे, इंडियन आर्मीचे उपप्रमुख आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिवस कधी साजरा केला जातो, तर येथे आपला राईट आन्सर आहे 3 ऑगस्टला राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन साजरा करतो. नेक्स्ट बघा, इथे मी ऑप्शन घेतलेलं होतं 2 जुलैला आपण कोणता दिवस पाहिलेला होता, जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस आपण कधी पाहिलेला होता, 2 जुलैला. नंतर बघा 29 जुलैला आपण काय पाहिलेलं होतं, 29 जुलैला आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प दिन आपण कधी पाहिलेला होता, 29 जुलैला. नंतर बघा इथे 1 ऑगस्टला आपण कोणता दिवस पाहिलेला होता, 1 ऑगस्टला राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन आपण कधी पाहिला, 1 ऑगस्टला.
1 ऑगस्टला आपण राष्ट्रीय मुस्लिम महिला दिन पाहला, राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन पाहला आपण 1 ऑगस्टला, 3 ऑगस्टला आपण काय पाहलं राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन। नेक्स्ट बघा, गोवा राज्यातील मडगाव शहरी सहकारी बँकेचा परवाना नुकताच RBI ने रद्द केला, तर खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? काय म्हटलेलं आहे, गोवा राज्यातील मडगाव शहरी सहकारी बँकेचा परवाना नुकताच रद्द झालेला आहे, तर RBI ने रद्द केला आहे, तो कोणी केलेला आहे? RBI ने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकने। तर खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? तर इथे आपला राईट आन्सर आहे शक्तिकांत दास। कोण आहे? शक्तिकांत दास आहे, जे कितव्या क्रमांकाचे आहे, जे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहे। RBI ची स्थापना तुम्हाला माहितच आहे 1 एप्रिल 1935 या साली झाली होती आणि याचे मुख्यालय मुंबईला आहे, आणि याला पाहण्यासाठी गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास आहे। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे टी बी रविशंकर, एम राजेश्वर राव, डॉक्टर MD पात्रा आणि 1 MK जैन करा, एक काय करा, MK जैन, ठीक आहे। बघा, टी रविशंकर, एम राजेश्वर राव, मायकल डी पात्रा आणि एम के जैन हे कोण आहे? हे सर्व जे चारही आहे हे कोण आहे? हे डिप्युटी गव्हर्नर आहे, हे डिप्युटी गव्हर्नर आहे RBI चे। RBI चे डिप्युटी गव्हर्नर कोण आहे? टी रविशंकर, एम राजेश्वर राव, मायकल डी पात्रा, MK जैन। कोण आहे? MK जैन। हे चारही जे व्यक्ती आहे हे डिप्युटी गव्हर्नर आहे RBI चे, आणि गव्हर्नर कोण आहे RBI चे? 25व्या क्रमांकाचे शक्तिकांत दास। नेक्स्ट बघा, लेपर्ड डायरीज द लोसेट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर इथे आपले राईट आन्सर आहे संजीव गुब्बी। हे लेपर्ड डायरी द रो सेट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत संजीव गुब्बी। हे लेपर्ड डायरी द रो सेट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे झुंपा लाहिरी। झुंपा लाहिरी यांनी एक बुक लिहिलेलं होतं ज्याचं नाव काय होतं, वेअर अबाउट्स। हे बुक कोणी लिहिलं? झुंपा लाहिरी यांनी आणि रेवन लीलानी यांनी लस्टर्ड हे बुक लिहिलेलं आहे। लस्टर्ड हे बुक कोणाचं आहे? रेवन लीलानी यांचं। झुंपा लाहिरी यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे? वेअर अबाउट्स। संजीव गुब्बी यांनी काय लिहिलेलं आहे? लेपर्ड डायरी द रो सेट इन इंडिया, ठीक आहे। आता इथे मी एक ऑप्शन तुमच्यासाठी रिकामा ठेवलेला आहे, तुम्हाला तिथे लेटेस्टमध्ये कोणती बुक आलेली आहे त्या लेखकाचे नाव लिहायचे आहे आणि त्याने कोणती बुक प्रसिद्ध केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे कॉमेंटमध्ये। नेक्स्ट बघा, कोणत्या सरकारने मुख्यमंत्री COVID-19 परिवार आर्थिक सहाय्यता योजना सुरू करण्याची घोषणा केली? काय म्हटलेलं आहे, कोणत्या सरकारने मुख्यमंत्री COVID-19 परिवार आर्थिक सहाय्यता योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे दिल्ली सरकारने। बघा, इथे मी जेही ऑप्शन घेतलेले आहे ते कशासाठी घेतलेले आहे, या सर्व राज्यांचे नवीन राज्यपाल झालेले आहे जे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, खूपच इम्पॉर्टंट आहे हे। बघा, राज्यपाल सर्व राज्यातील नवीन राज्यपाल झालेले आहे, इथे मी घेतलेले टोटल किती आहे, 8 राज्यात नवीन राज्यपाल झालेले आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं। बघा, कर्नाटक राज्यात राज्यपाल कोण झालेला आहे, थावरचंद गेहलोत। मध्य प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल कोण झालेले आहे, मंगूभाई छगनभाई पटेल। मिझोरम राज्याचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंबनपती। हिमाचल प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर राजेंद्र विश्वनाथ आल्लेकर। नंतर बघा, गोव्याचे राज्यपाल कोण झालेले आहे, PS श्रीधरन पिल्लई। त्रिपुराचे राज्यपाल कोण झालेले आहे, सत्यदेव नारायण आर्या। झारखंड राज्याचे राज्यपाल कोण झालेले आहे, रमेश बैस। हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण झालेले आहे, बंडारू दत्तात्रेय। बघा, राज्यांचे नवीन राज्यपाल कोणत्या राज्याचे कोण नवीन राज्यपाल झालेले आहे हे सर्व पाहणार आहोत, आणि असे हे 8 राज्य आहेत ज्यांचे नवीन राज्यपाल झालेले आहे। बघा, एक वेळा पुन्हा, कर्नाटका राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल, मिझोरम राज्याचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंबनपती, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आल्लेकर, गोवा राज्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई, त्रिपुरा राज्याचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या। नंतर बघा, इथे झारखंड राज्याचे राज्यपाल कोण झालेले आहे, रमेश बैस। हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण झालेले आहे, बंडारूलाल दत्तात्रेय। नेक्स्ट बघा, इथे
COVID-19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भारतातील पहिले शहर कोणते? काय म्हटलेलं आहे? COVID-19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर इथे आपले राईट आन्सर आहे भुवनेश्वर, ओडिशा। हे भारताचे पहिले शहर आहे ज्याने COVID-19 विरुद्ध 100% लसीकरण केलेले आहे। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे पुरी ओडिशा। काय ऑप्शन घेतलेला आहे? पुरी ओडिशा। पुरी ओडिशाला काय झालेलं आहे? भारताचे पहिले शहर आहे कोणते? पुरी ओडिशा हे भारताचे पहिले शहर आहे जिथे ड्रिंक फॉर्म टॅब सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? पुरी, जे कुठे आहे? ओडिशाला। नंतर इथे चामोली उत्तराखंड उत्तर भारतातील पहिले ऑर्चिड संवर्धन केंद्र स्थापन करण्यात आले। भारतातील उत्तर भारतातील पहिले ऑर्चिड संवर्धन केंद्र कुठे स्थापन करण्यात आले? चामोली उत्तराखंडला। नंतर बघा, मी इथे ऑप्शन घेतलेला आहे मुंबई महाराष्ट्र। काय ऑप्शन घेतलेला आहे? मुंबई महाराष्ट्रला भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र मुंबईला काय झालेलं आहे? भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले? मुंबई महाराष्ट्राला। नेक्स्ट बघा, आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडत असेल। जर तुम्हाला सेशन खरोखर आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। बघा, आजची पहिली न्यूज, इस्रो व नासा यांचा संयुक्त उपग्रह असलेला निसार उपग्रह 2023 वर्षी प्रक्षेपित करण्यात येणार आहे। काय म्हटलेलं आहे? इस्रो व नासा यांचा संयुक्त उपग्रह ज्याचे नाव काय आहे निसार आणि याचे संयुक्त उपग्रह कोण आहे? इस्रो, नासा या दोघांनी मिळून निसार हा उपग्रह स्थापन केला, ज्याला 2023 वर्षी प्रक्षेपित करण्यात येणार आहे। आता बघा, इथे निसारचा फुल फॉर्म समजून घेऊया आपण। एन फॉर नासा, आय फॉर इस्रो, एस फॉर सिंथेटिक आणि ए फॉर काय होतो? ए फॉर अपार्चर, आर फॉर लडार। बघा, नासा, इस्रो, सिंथेटिक, अपार्चर, लडार, ठीक आहे। हे कोणी मिळून बनवलेले आहे? नासा आणि इस्रोने। निसारची स्थापना नासा आणि इस्रोने केलेली आहे आणि हे उपग्रह आपण 2023 या वर्षी प्रक्षेपित करणार आहोत, ठीक आहे। नेक्स्ट बघा, भारत व चीनच्या लष्करादरम्यान सहावी हॉटलाईन सेवा सिक्कीम येथे स्थापन करण्यात आली। काय म्हटलेलं आहे? भारतीय व चीनच्या लष्करी दरम्यान सहावी हॉटलाईन सेवा सिक्कीम येथे स्थापन करण्यात आलेली आहे। आता ही जी हॉटलाईन आहे ही कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे? बघा, जेव्हाही दोन्ही देशांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते किंवा तणाववादी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जे काही सल्लागार राहतात ते या हॉटलाईनचा यूज करून एकामेकाच्या देशामध्ये जाऊन तिथे चर्चा करू शकतात त्या आपत्कालीन किंवा तणाववादी गोष्टीवर, ठीक आहे। त्यासाठी या हॉटलाईनचा यूज करतात, ठीक आहे। आता बघा, भारतामध्ये टोटल किती हॉटलाईन झालेले आहे? 6। इथे सांगितलेलं आहे ना किती झालेले आहे? 6। 6 पैकी 2 कुठे आहे? 2 लडाखला आहे, 2 अरुणाचल प्रदेशला आहे आणि 2 कुठे झालेले आहे? सिक्कीमला। 2 सिक्कीमला झालेले आहे, 2 लडाखला आहे आणि 2 अरुणाचल प्रदेशला आहे, आठवण राहणार। नेक्स्ट बघा, राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरो म्हणजेच नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरो ने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2016 ते 2019 या कालावधीत भारतात बेरोजगारीमुळे आत्महत्येचे प्रमाण 24% वाढले आहे। काय म्हटलेलं आहे? राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2016 ते 2019 या कालावधीत भारतात बेरोजगारी वाढलेली आहे। त्यामुळे लोकांनी काय केलेलं आहे? जे काही स्टुडंट होते किंवा कोणी पण त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ते प्रमाण किती झालेले आहे? 24% झालेले आहे। असं कोणाचं म्हणणं आहे? माझं नाही, असं NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम ब्युरोचं म्हणणं आहे, ठीक आहे, आठवण राहणार। आता बघा, इथे नॅशनल क्राईम ब्युरो आलेला आहे। काय आलेलं आहे? नॅशनल क्राईम ब्युरो। याची स्थापना कधी झालेली होती? 11 मार्चला। कधी झालेली आहे याची स्थापना? 11 मार्च 1986 या साली नॅशनल क्राईम ब्युरो
ची स्थापना झाली, ज्याला आपण राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरो सुद्धा म्हणतो, ठीक आहे। आणि याला पाहण्यासाठी महासंचालक कोण आहे, याचे महासंचालक कोण आहे, रामपाल पवार, कोण आहे, रामपाल पवार, ठीक आहे। रामपाल पवार हे काय पाहतात, राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरो पाहतात आणि याचे मुख्यालय दिल्लीला आहे, कुठे आहे, दिल्लीला। नेक्स्ट बघा, आय एम एफ ने कोविड 19 चा सामना करण्यासाठी गरीब देशांना 650 अब्ज डॉलरची मदत करण्यासाठी मंजुरी दिली आहे। काय म्हटलेलं आहे बघा, IMF ने कोविड 19 चा सामना करण्यासाठी गरीब देशांना 650 अब्ज डॉलरची मदत केलेली आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा दिलेली आहे। IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सुद्धा म्हणतो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सुद्धा म्हणतो आपण, कशाला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला। नेक्स्ट बघा, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये 100 वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला संचालक कोण झालेली आहे, धृती बॅनर्जी ही काय झालेली आहे, ही झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची महासंचालक झालेली आहे। बघा, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची येत्या 100 वर्षामध्ये पहिली महिला महासंचालक कोण झाली, धृती बॅनर्जी, ही तुमच्यासाठी IMP ठरू शकते, ठीक आहे, म्हणून याला IMP म्हणून नोट करा। नेक्स्ट बघा, डोंगरी भाषा कवी सुद्धा आहे आणि लेखक सुद्धा आहे, पदम सचदेव हे डोंगरी भाषा कवी होते आणि लेखक होत्या, ठीक आहे, ज्यांची आता काय झालेली आहे, निधन। आता या महिला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण यासाठी ठरलेल्या आहे, यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे 2001 साली, कधी भेटलेला आहे, 2001 साली यांना पद्मश्री पुरस्कार 2001 साली कोणाला भेटलेला आहे, पदम सचदेव यांना, ज्या या महिला आहे, ठीक आहे, पद्मश्री पुरस्कार 2001 साली यांना प्राप्त झालेला आहे। तसेच बघा, यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1971 साली देण्यात आला होता, साहित्य अकादमी पुरस्कार यांना कधी देण्यात आलेला होता, 1971 साली। नंतर बघा, तसेच यांना कवीर सम्मान जे कुठचा आहे, MP आहे, कवीर सम्मान जो कुठचा आहे, MP आहे, 2008 साली देण्यात आलेला आहे। नंतर यांना सरस्वती सम्मान पुरस्कार 2015 साली देण्यात आलेला आहे, सरस्वती सम्मान पुरस्कार सुद्धा 2015 साली, 2008 साली जो MP कवीर सम्मान पुरस्कार आहे तो सुद्धा यांनी प्राप्त केलेला होता। नंतर बघा, यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1971 साली देण्यात आलेला होता, त्यानंतर यांना पद्मश्री पुरस्कार कधी देण्यात आलेला होता, 2001 साली, ठीक आहे, हे तुम्हाला आठवण असायला हवं। या कोण होत्या, डोंगरी भाषेच्या कवी होत्या, तसेच लेखक सुद्धा होत्या, पदम सचदेव। नेक्स्ट बघा, फुटबॉलर शंकर सुब्रमण्यम यांना बाबू नारायण नावाने ओळखल्या जात होते, फुटबॉलर शंकर सुब्रमण्यम यांना बाबू नारायण नावाने ओळखल्या जात होते, त्यांचे आता निधन झालेले आहे। शंकर सुब्रमण्यम हे एक कोण होते, फुटबॉलर होते, इतकं तुम्हाला आठवण ठेवायचं आहे, आता त्यांचे काय झालेले आहे, निधन झालेले आहे। नेक्स्ट बघा, होमलेनचे पहिले ब्रँड अँबॅसिडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आली, होमलेनचे पहिले ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, MS धोनीची। नेक्स्ट बघा, उद्यासाठी तुम्हाला होमवर्क आहे, पोंगल उत्सव कुठे साजरा केला जातो याचे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे, आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडला असेल। जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची मदत होईल। थँक्यू।